त्याने जी कांड केलेली आहे त्याला मी कांड म्हणतो. कांड करतात ना कारस्थान. मोदी आणि शहाने मिळून महाराष्ट्राला तोडण्याचं, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मूळ याचे तुकडे करण्याचं, माणसं विकत घेण्याचं, दहशत निर्माण करण्याचं, मुंबई तोडण्याचं जे कारस्थान रचलं. आपल्याला आठवत असेल 2 महिन्यापूर्वी मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि गुंड टोळे आणि त्यांचे म्होरके यांचे कसे घनिष्ठ संबंध आहेत आणि वाढत चालले आहेत याचे फोटो मी किमान 10 ते 12 फोटो गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांचे मुख्यमंत्र्याबरोबर मी प्रसिद्ध केले. ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कल्याण डोंबिवली आणि ठाण्यामध्ये आपल्या राजकीय फायद्यासाठी अनेक गंभीर गुन्ह्यातले गुंड आपल्या पक्षात घेऊन कसा दहशतवाद निर्माण करतात हे सुद्धा मी समोर आणलं होतं. नावं घेऊन त्याच्यामुळे निवडणूक उमेदवारी भरण्याच्या त्यांच्या रॅलीमध्ये गुंड टोळ्या सहभागी झाल्या आणि त्या गुंड टोळ्यांचा आपापसात गँगवॉर झालं ही बातमी आमच्यासाठी आश्चर्यकारक नाही. ठाणे आणि डोंबिवली परिसरामध्ये अनेक गुंड टोळ्या मिळून त्यांचा पक्ष निर्माण झालेला आहे. शिवसैनिकांचा तो पक्ष नाही. तुरुंगातून गुंडांना सोडायचं, गुन्हेगारीचे आरोप असलेल्या पोलिसांना सोडायचं आणि त्यांचा वापर या राजकारणासाठी करून घ्यायचा ही सध्याची या राज्यातली स्थिती आहे. आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोळ्याला पट्टी बांधून बसल्यात किंवा उघड्या डोळ्यानं सगळं हे सहन करतात. ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत आणि जे तुरुंगात जायला पाहिजे अशी फडणवीस यांची भूमिका होती, त्यांच्या पक्षाची भूमिका होती. त्यांना शिवसेना फडणवीस गटानं उमेदवारी दिली आणि त्यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फडणवीस जात आहेत हा त्यांच्यावर घेतलेला काळानं सूड आहे. मी आज वाचलं की ते दक्षिण मुंबईत चाललेत यामिनी जाधव यांचा अर्ज भरायला. हे जाण्याआधी फडणवीस यांनी जाधव दाम्पत्यावर जे विधानसभेत भाषण केलं होतं स्वतःच ते एकदा ऐकावं, ते त्यांना ऐकावं आणि मग स्वतःला आरशात पाहावं. महाराष्ट्र हा गुंडांच्या ताब्यात आहे सध्या आणि हे संगनमतानं चाललेलं आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस. पोलीस खाक्या दाखवणार नाहीत, पोलिसांनाही गुंड टोळ्यामध्ये सामील करून पोलीस माफिया हा नवीन प्रकार निर्माण करून त्यांना विरोधकांवर हल्ले करण्यासाठी सोडलेलं आहे. पोलीस हतबल आहेत, पोलीस प्रशासन हतबल आहे, लॉ अँड ऑर्डर हे पूर्णपणे कोलमडलेलं आहे. तर राहुल गांधीने रायबरेलीचे फॉर्म भरा आहे, अमेठीचे नाही भरा आहे, तो बोलते अमेठीने नहीं. अमेठी से और भी लोगों ने चुनाव लड़ा है ना पहले, जो गांधी परिवार से बहुत ही नजदीक रहे ऐसे बहुत से लोग अमेठी से लड़े हैं. देखो आप आर के धवन से लेकर बहुत से ऐसे लोग हैं वहां से चुनाव लड़े हैं. अरुण नेहरू भी लड़े थे कभी, आपको याद होगा, कभी रायबरेली से कभी अमेठी से. बीजेपी को क्या पड़ी है, कौन किससे आप अपना चुनाव लड़ी है ना. मुझे स्मृति ईरानी के ऊपर बहुत दया और तरस आती है क्योंकि वो आप राहुल गांधी के पीए से हारने वाली है, राहुल गांधी से नहीं. ये बहुत सोच समझ कर लिया हुआ निर्णय है. जो केएल शर्मा है वो कांग्रेस पार्टी के वफादार कार्यकर्ता है, सालों साल से राहुल जी प्रियंका गांधी के साथ उसने अमेठी में काम किया है. बहुत ही जमीनी कार्यकर्ता है. अगर एक जमीनी कार्यकर्ता चुनाव में चुनाव लड़ता है तो उसमें भारतीय जनता पार्टी को क्या तकलीफ है. कांग्रेस का ही कार्यकर्ता है ना, बाहर से तो नहीं लाया जो बीजेपी लाती है बाहर से चुनाव लड़ने के लिए.
तो केएल शर्मा चुनाव जीतने जा रही है। एक सामान्य कार्यकर्ता कांग्रेस पार्टी का इस बार स्मृति ईरानी को पराभूत करेगा। देवेंद्र फडणवीस का बयान आया जो वोटिंग परसेंटेज कम हो रहा है महाराष्ट्र में, कहा कि अगर जो वोटर वोट नहीं कर रहे हैं, मैं केंद्र सरकार से सजेशन दिया है कि उनसे कार्रवाई हो जो वोटर। अच्छी बात है कि वोटिंग परसेंटेज बढ़ना चाहिए, डेमोक्रेसी है, लेकिन लेकिन लोगों में निराशा क्यों है वोटिंग के प्रति, ये भी सोचना चाहिए। कम से कम 80% लोगों ने वोट तो करना चाहिए, ऐसा हमारा मानना है। लोग छुट्टी पर चले जाते हैं वोटिंग के दिन, तो छुट्टी पर चले जाएंगे उसके ऊपर जरूर कार्रवाई होनी चाहिए। और मैं सहमत हूं, देश का लोकतंत्र बचाना है तो ज्यादा से ज्यादा लोगों ने वोटिंग करना चाहिए। संजय निरुपम बहुत ध्यान दे रहे थे, आप कह रहे हैं कि मेरी घर वापसी हुई है, 20 साल के बाद मैं शिवसेना में वापस जा रहा हूं। नहीं, हमारे पास तो नहीं, हमारे पार्टी में तो नहीं आए हैं, शिवसेना तो उद्धव ठाकरे जी की है। अभी और कहां कोई जाता है तो उससे हमारा कोई मतलब नहीं है। बालासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे जी की शिवसेना है। बाकी जो देवेंद्र फडणवीस ने राष्ट्रवादी में अपना एक गुट निर्माण किया है, राष्ट्रवादी फडणवीस गठ, शिवसेना फडणवीस गठ, उसमें अगर कोई जाता आता है वो उनकी मर्जी है। ना आमच्यासाठी तो दखलपात्र विषय नाही आहे। करू द्या ना, मी त्यांना किती काळजी, भीती वाटते आमची हे तुम्ही समजून घ्या। त्यांना संजय राऊतांची शिवसेनेची किती भीती वाटते, नकली असल्याचा हा परिणाम आहे। ते नकली असल्यामुळे आपलं नकली पण गळून पडेल आणि आम्ही त्यांची वस्त्रहरण करतोय, रोज मुखवटे ओरबडतोय, त्याच्यामुळे ही त्यांची भीती ही रास्त आहे। आमच्यासमोर कोण येतं वगैरे याच्याशी आम्हाला काय पडलं, आम्ही आमची भूमिका मांडतो, शिवसेनेची, उद्धव ठाकरे साहेबांची, आमच्या पक्षाची, महाविकास आघाडीची। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। उद्या त्यांच्या गटाची म्हणजे शिवसेना फडणवीस गटाची जर कोणी बाजू मांडणार असेल, त्याने मांडायला असावी। नकली व्यक्तीला आणि नकली संघटनेला सुद्धा एक बाजू असते। आम्ही नकली का आहोत, आम्ही डुप्लिकेट का आहोत, आम्हाला खोटेपणा का करावा लागतोय, आमची काय मजबुरी आहे हे सांगायला सुद्धा एक प्रवक्ता लागतो, जो त्यांना त्यांच्याकडे असेल कोणी, राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस गट किंवा शिवसेना फडणवीस गट, तर त्यांनी ते जरूर मांडलं पाहिजे। सर, रोहित तांबोला बोलते क्लोजर रिपोर्ट आली गई है तेलंगाना पुलिस की तरफ से और कहा कि वो दलित नहीं थे, डिसाइड हुआ है उनके मामले को लेकर। नहीं, ठीक है, अभी वो मामला खत्म हो गया है। सर, मोदींना उद्धव ठाकरे यांची मदत घ्यायची वेळ येऊ नये असं शरद पवारांनी म्हटलं। शरद पवार साहेब ते टू द पॉइंट बोललेले आहेत। मोदी हे वारंवार आमच्याकडे खिडकीतून डोकावून पाहत आहेत आणि त्यातच कळत आहे की देशातले निकाल कोणत्या दिशेने चाललेत। पण मोदींनी कितीही डोळे मारले, खुणावलं खिडकीतून, गच्चीवरून, फटीतून, दारातून, पायरीवरून, तरी महाविकास आघाडीतला कोणताही घटक हा कोणत्याही अमिषाला, प्रलोभनाला, दहशतीला बळी पडणार नाही। आम्ही इंडिया अलायन्स म्हणून एकत्र राहू आणि केंद्रामध्ये सत्तेवर येऊ। उद्धव ठाकरे अडचणी झाले तर पहिला मीच असणार, त्यांच्या खोटे बोलतात, खोटे आहेत। महाराष्ट्राला आणि शिवसेनेला अडचणी आणण्याचं काम त्या नरेंद्र मोदीने केलं। बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष ज्यांनी तोडला पैशाच्या बळावर, ईडीच्या ताकदीवर, ही भूमिका ज्यांनी घेतली आणि बेईमान लोकांच्या हाती, शिवसेनेतल्या बेईमान लोकांच्या हाती ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं धनुष्यबाण सोपवलं, त्यांच्यावर काय विश्वास ठेवतात त्यांच्या बोलण्यावर? आज ते पराभूत होत आहेत, त्यांच्या पायाखाली जमीन सरकते आणि त्या भयातून ही वक्तव्य करतायत। भीती, पराभवाची भीती, पराभवाची भीती। महाराष्ट्रातलं उसळलेलं खवळलेलं लोकमत, जनमत हे त्यांना दिसतंय। त्यांनी जी कांड केलेली आहे त्याला मी कांड म्हणतो, ते कांड करतात ना कारस्थानं। मोदी आणि शहाने मिळून महाराष्ट्राला तोडण्याचं, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मूळ
त्याचे तुकडे करण्याचं, माणसं विकत घेण्याचं, दहशत निर्माण करण्याचं, मुंबई तोडण्याचं जे कारस्थान रचलं ते यशस्वी झालं नाही. आणि आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मोदी यांना त्यांची जागा दाखवायच्या स्थितीमध्ये ठामपणे उभा आहे. उद्या आम्ही सत्तेत येऊ आणि आम्ही त्यांना जा विचारू, त्यांच्यावर खटले दाखल करू त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल, या भीतीतून ते हे सगळं करतायत. मोदी आणि ठाकरेंचं कधी घेऊ शकतो आपण असं समजत म्हणतो. कल्याणमध्ये कमजोर कॅन्डिडेट त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणावे आहेत अशी माझी त्यांना शुभेच्छा आहेत आणि विनंती आहे. शिवसेना मी दिलेले उमेदवार हे असे सामान्य घरातले असतात आणि ते ओरिजिनल असतात, स्वतःचे असतात. दुसऱ्यांकडून आम्हाला उमेदवार घेऊन आमचे म्हणून आम्हाला मिरवावे लागत नाही. हे आमचे स्वतःचे उमेदवार आहेत. कल्याणमधली एक गृहिणी हा तिचा अपमान आहे अशा प्रकारे सांगणं. एक गृहिणी दहशतवादाविरुद्ध उभी आहे, एक महिला, तिला त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे खरं म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने त्या महिलेला अधिकार दिला आहे निवडणूक लढण्याचा दहशतवादाविरुद्ध. आणि जर प्रकाश आंबेडकर अशा प्रकारे त्या महिलेचा अपमान करत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं दुर्दैव आहे. कल्याण डोंबिवलीतला संपूर्ण वंचित समाज, शोषित समाज हा वैशाली दरेकर म्हणजे शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे हे आंबेडकर साहेबांना माहिती आहे. लढू द्यांना, लोकशाही आहे, काही हरकत नाही. कोणी निवडणूक लढणार असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. धन्यवाद. शरद पवार यांच्यावरती पूर्ण मोदींनी टीका केलेली आहे की शरद पवारांना त्यांचं कुटुंब सांभाळता आलं नाही आणि त्यांनी कुटुंब सांभाळलेलं नाही. शरद पवारांचं कुटुंब हे मजबूत आहे, एक संघ आहे. तुम्ही एखाद दुसरा माणूस त्यांच्या कुटुंबातला दहशतीच्या बळावर फोडला असेल, तुरुंगाचा भय दाखवून आणि तो पळून गेला असेल याचा अर्थ कुटुंब फुटला असं नाही. मिस्टर मोदी यांनी बारामतीत येऊन 2 दिवस राहावं शांतपणे आणि अभ्यास करावा, कुटुंबाकडे फार सकारात्मक दृष्टीने पाहावं आणि मग स्वतःचं कुटुंब कुठे आहे ते शोधावं. पवारांचं कुटुंब म्हणजे फक्त पवार कुटुंब नाही तर या महाराष्ट्रातली अनेक घरं त्यांचं कुटुंब आहेत. त्यासारखे लोक असतील, ठाकरे परिवार असतील, आम्ही सगळे एक कुटुंब म्हणून एकत्र आहोत. हे त्यांना कधी कळणार नाही नरेंद्र मोदींना, कारण त्यांचा कधी कुटुंबाशी संबंध आला नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.